so this is our 16th lecture on the topic that is chapter number 11 electric current through conductors of 11th science of maharashtra board and up to this time you must know that we are covering all the points regarding board regarding jwe regarding NIT as well as regarding mht cet Yeh sabko pata ho ho chuka ho अब तक अपन ने जो एग्जाम्पल लिए है जो न्यूमेरिकल्स लिए है जो ऑब्जेक्टिव कवर किए हैं इस सब में मैंने आपका जेडब्लू का भी पूरा प्रिपरेशन कर दिया है नीट का भी पूरा प्रिपरेशन कर दिया है और यही क्वेश्चन एमएसटी सीई में आते हैं यानी कि एमएसटी सीईटी का भी फुल प्रिपरेशन आपका हो रहा है ठीक है आज एक इंपॉर्टेंट कॉन्सेप्ट है रेजिस्टेंस के ऊपर ही कॉन्सेप्ट हो अब अगर अपन ने वायर को स्ट्रेच किया तो उसका रजिस्टेंस कैसे चेंज होगा उसके रजिस्टर चेंज होने में और उसके लेंथ में क्या रिलेशन रहेगा ये कुछ तो भी अलग रिलेशन अपने को मिलने वाला है और रिलेशन क्या मिलता है तो उसके बारे में अपन पहले डिस्क्राइब करेंगे और उस पे डिपेंडेंट फिर न्यूमेरिकल छुड़ाएंगे ठीक है देखो वेन अ वायर इज स्ट्रेच देन अज्यूम दैट इट्स वॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टेंट अब ये बात ध्यान में रखो अपन जिस वायर का एक्सटेंशन कर रहे हैं तो वायर को एक्सटेंड करने के बाद उसका वॉल्यूम कांस्टेंट रहता है ऐसा अपन ने अज्यूम किया है ठीक है मींस इनिशियल वॉल्यूम ऑफ द वायर इज इक्वल टू फाइनल वॉल्यूम ऑफ द वायर जितना पहला वॉल्यूम होगा वायर का उतना ही स्ट्रेचिंग के बाद में उसका वॉल्यूम रहेगा अब इनिशियल वॉल्यूम कितना रहेगा तो इनिशियल वॉल्यूम वायर का होता है एरिया ऑफ क्रॉस सेक्शन क्रॉसिक्शन इन टू लेवन एलवन एवन है उसका इनिशियल एरिया ऑफ क्रॉस सेक्शन और L1 है उसकी इनिशियल लेंथ इज इक्वल टू फाइनल वॉल्यूम वॉल्यूम फाइनल कितनी बनेगी अगर अपन ने वायर को स्ट्रेच किया तो उसका एरिया सेशन कम होगा और लेंथ so, समझो बन गई एल टू देखो इनिशियल वॉल्यूम ए वन इक्वल टू फाइनल वॉल्यूम ए टू एल टू यहां तक ध्यान में आया सो so, मुझे इस रिलेशन पर से क्यों ये जो अपने को इक्वेशन मिला है इस पर से मैं लिख सकता हूं a1 अपन ए टू के जगह पर अपने को एल टू अपन लिखते आता है ये पॉइंट ध्यान में रखो जब तुम वायर को स्ट्रेच करोगे तो a1 अपन ए टू यानी कि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन में का जो रेशियो होगा वो लेंथ के इनवर्स रेशियो जितना होगा a1 अपन ए टू इज एल टू अपॉन है एल टू नहीं है एल टू है ठीक है ये बात ध्यान में रखो अब देखो अब वही वायर है उसी वायर को अपन ने एक्सटेंड किया यानी यानी कि कि स्ट्रेच किया वायर का मटेरियल बदलेगा क्या नहीं वायर का मटेरियल अगर बदला नहीं तो उसका स्पेसिफिक रेजिस्टेंस बदलेगा बदलेगा क्या नहीं बदलेगा द सेम वायर इज स्ट्रेच मीन्स देयर इज नो चेंज इन स्पेसिफिक रेजिस्टेंस ऑफ वायर मीन्स उसकी रजिस्टिविटी बदलेगी नहीं सो रोवन इजिकल टू रोटू पहले जितना स्पेसिफिक रेजिस्टेंस था वायर का उतना ही वायर का स्पेसिफिक रेजिस्टेंस रहेगा खाली अपन ने वायर को एक्सटेंड किया है या स्ट्रेच किया है सो so, अब अपने को पता है उसका एरिया क्रॉस सेक्शन बदल गया उसकी लेंथ बदल गई लेकिन मटेरियल वही है तब उनका रेजिस्टेंस कैसा चेंज होगा इस बारे में अपन सोचते हैं देखो बिफोर स्ट्रेचिंग यानी कि उस वायर का एक्सटेंशन होने से पहले द रेजिस्टेंस ऑफ द वायर इज अब रेजिस्टेंस का फॉर्मूला क्या होता है आपने देखा है रो वन एल वन अपॉन ए वन एल वन इतनी लेंथ थी पहली ए वन इतना है। उसका एरिया ऑफ क्रॉस सेक्शन था वायर का और उस मटेरियल का स्पेसिफिक रेजिस्टेंस रो वन इतना है तो उस वायर का रेजिस्टेंस बनेगा आर वन इज रो वन एल वन अपॉन ए वन अब उसी वायर को अपन ने स्ट्रेच किया त्याच वायरला आपण ताणलं त्याच वायरला ताणतोय आपण तिची लांबी वाढवते ताणून हा आफ्टर स्ट्रेचिंग द रेजिस्टेंस ऑफ वायर इज रेजिस्टेंस का फॉर्मूला क्या बनेगा रो टू एल टू अपन ए टू रो टू एल टू अपन ए टू बराबर है एल टू उसकी बात की लेंथ जो होगी वो ए टू यानी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जो होगा उस वायर का वो कम हुआ रहेगा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन लेंथ बढ़ी हुई रहेगी लेकिन स्पेसिफिक रेजिस्टेंस वही रहेगा यहां पर मैंने आर टू लिखा इसलिए यहां पर रो टू भी लिख दिया दोनों का रेशियो लिया दोनों का अगर अपन ने रेशियो लिया तो क्या बनेगा आर वन अपन आर टू इज इक्वल टू रो और यल न्यूमरेटर में है और ए डिनोमीटर में तो इनको लिखते कैसे रो अगर न्यूमरेटर में है, तो रो वन अपॉन रो टू यल अगर न्यूमरेटर में है, तो यल वन अपॉन एल टू और ए डिनोमीटर में है इसलिए ए टू अपॉन ए वन बराबर है रेशो लिया दोनों का अब रो वन और रो टू मैंने कैंसिल क्यों कर दिए क्योंकि वायर वही है वायर का मटेरियल वही है इसलिए स्पेसिफिक रेजिस्टेंस सेम रहेगा स्ट्रेचिंग के पहले का स्पेसिफिक रेजिस्टेंस वही रहेगा स्ट्रेचिंग के बाद में का भी स्पेसिफिक रेजिस्टेंस वही रहेगा So, so, क्शन तो में का रेशियो उनके लेंथ के इनवर्स रेशियो जितना होता है सो so, मैंने ए वन अपॉन ए टू की जगह पर मैं लिखूंगा एल टू अपन एलवन सो आर वन अपॉन आर टू आर वन अपॉन आर टू अपने एलवन अपॉन एल टू इन ए टू ऑपन एवन सो एलवन L2 एल टू so, और ए टू अपन एवन जगह पर क्या लिखेंगे अपन ए टू अपन एवन जगह पर क्या लिखेंगे एलवन ऑपन एल टू सो एलवन L2. एल टू बराबर है सो so, ये फॉर्म्यूला बन गया आर वन अपन आर टू इज इक्वल टू एलवन स्क्वेर अपॉन एल टू स्क्वे देखो रेजिस्टेंस आफ्टर स्ट्रेचिंग बिफोर स्ट्रेचिंग या रिलेशन लेंथ ठी डायरेक्टली प्रोपोर्शनल नहीं है लेंथ ऑसर शी डायरेक्टली प्रोपोर्शनल है बघा फरक कसा तयार झाला जर तुम्ही दुसरी वायर त्या पहिल्या वायरला जोडली असती तर लेंथ आणि रेजिस्टन्समध्ये डायरेक्ट रिलेशन असतं पण तीच वायर जर तुम्ही ताणली तर रेजिस्टन्स ऑफ द वायर आणि स्ट्रेचिंग नंतरची लेंथ ही डायरेक्टली त्याच्या स्क्वेअरशी डायरेक्टली प्रपोशल असते सो so, आर वन अपॉन आर टू इज इक्वल एल वन अपॉन एल टूचा होल स्क्वेअर ठीक आहे पॉईंट व्यवस्थित लक्ष ठेवा रिलेशन वेगळं मिळालं आहे आपल्याला आणि याच रिलेशनवर मग आपल्याला डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत म्हणजे जर एखाद्या वायरची लांबी दुसरी वायर जोडून जर आपण वाढवली हो तर रजिस्टन्स आणि लेंथ डायरेक्टली प्रोपोशनल असतात पण समजा तीच वायर आपण ताणली आणि ताणून त्या वायरची लांबी वाढवली हो तर मग मात्र रजिस्टन्स आणि चा स्क्वेअर हे डायरेक्टली असतात दोन्ही पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा आता या टॉपिकवरचे एक्झाम्पल आपण एकदम सिंपलपासून सुरुवात करूया आणि हळूहळू कॉम्प्लेक्सकडे जाऊया काही नवीन कॉन्सेप्ट पण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस होतील ना त्यामुळे प्रत्येक एक्झाम्पलकडे लक्ष ठेवा प्रत्येक एक्झाम्पलमधला कॉन्सेप्ट थोडा थोडा वेगवेगळा आहे ओके नाव द फर्स्ट एक्झाम्पल इज सिम्पल वन एक्झाम्पल इज द रजिस्टन्स ऑफ वायर इज ट्वेंटी ओहम एका वायरचं रजिस्टन्स वीस ओहम आपल्याला दिलेलं आहे फाईंड द रेजिस्टन्स ऑफ वायर वेन इट इज स्ट्रेज सो दॅट इट्स लेंथ इनक्रीजेस बाय एट पर्सेंट जर आपण त्या वायरची लांबी एट पर्सेंटनी वाढवली हो तर त्या वायरचं रजिस्टन्स किती होईल आता आपल्याला माहिती आहे की वायरची वायरला जर आपण स्ट्रेच केलं तिथं रजिस्टन्स बदलतं मग आता पहिले किती रजिस्टन्स होतं ट्वेंटी ओम म्हणून आर वन घेतलं मी ट्वेंटी ओ आपल्याला त्या वायरचं रजिस्टन्स नंतरचा शोधायचं आहे म्हणजे आर टू वी हैव टू फाइंड ओके वी हॅव टू फाईंड रजिस्ट रजिस्टन्स ऑफ द वायर आफ्टर स्ट्रेचिंग नाव इट इज स्ट्रेच सो दॅट इट्स लेंथ इज इन्क्रीज बाय एट पर्सेंट म्हणजे नंतरची लेंथ किती असेल पहिली लेंथ आणि पहिल्या लेंथमध्ये एट पर्सेंट इन्क्रीमेंट बरोबर आहे एट पर्सेंटनी आपल्याला लेंथ वाढवायची आहे सो यल वन प्लस एट बाय हंड्रेड टाइम्स एल वन नंतरची लेंथ एट पर्सेंटनी आपल्याला वाढ वाढवायची आहे एट बाय हंड्रेड म्हणजेच काय झिरो पॉईंट झिरो एट सो वन एल वन प्लस झिरो पॉईंट झिरो एट एल वन इट बिकम्स वन पॉईंट झिरो एट एल वन आता हे तुम्हाला डायरेक्टली इथं आलं पाहिजे एट पर्सेंटनी वाढलं का मग वन पॉईंट झिरो एट एलेवन टेन पर्सेंटनी वाढलं का तर वन पॉईंट वन टाइम्स एल्वन ट्वेंटी पर्सेंटनी वाढलं का तर वन पॉईंट टू टाइम्स एलेवन थर्टी पर्सेंटनी वाढलं का तर वन पॉईंट थ्री टाइम्स एलेवन थर्टी फाईव्ह पर्सेंटनी वाढलं का तर वन पॉईंट थ्री फाईव्ह टाईम्स एलेव्हन हे तुम्हाला डायरेक्ट आलं पाहिजे ठीक आहे मग आता आपल्याजवळ नंतरची लेंथ आहे एल टू इन टर्म्स ऑफ एल वन पहिलं रजिस्टन्स आहे ट्वेंटी ओहम हो नंतरचं तर रजिस्टन्स काढायचं आहे म्हणजे रेजिस्टन्स आणि लेंथ यांच्यामधलं रिलेशन आपल्याला वापरावं लागेल सो व्हेन द वायर इज देन द रिलेशन बिटवीन रेजिस्टन्स अँड इट्स लेंथ इज आपल्याला रिलेशन आपल्याला माहिती आहे काय रिलेशन आहे रिलेशन आहे आर वन अपॉन आर टू इज टू एल वन अपॉन एल टू चा होल स्क्वेअर सो आपल्याला आर टू काढायचं आहे सो आर टू बिकम्स याच्यावरून मी आर टूचा फॉर्म्युला तयार केला सो आर टू इज टू हा आर टू न्युमरेटरमध्ये गेला आर वन इकडेच आहे आणि हे ब्रॅकेट इकडे आणलं सो इट बिकम्स एल टू अपॉन एल्वन स्वेअर सो आर टू इज इकू आर वन इन ब्रॅकेट एल टू अपॉन एल्वन होल स्क्वेअर आता बघा आर वन किती आहे ट्वेंटी ओ ते टाकलं एल टू किती आहे एट पर्सेंटनी जास्त ओरिजिनल लेंथच्या म्हणजे वन पॉईंट झिरो एट टाइम्स वन अपॉन एल वन एल वन एल वन झाले कॅन्सल म्हणजे या ब्रॅकेटमध्ये काय राहतं वन पॉईंट झिरो एटचा स्क्वेअर सो ट्वेंटी इंटू वन पॉईंट झिरो एट इंटू वन पॉईंट झिरो एट वन पॉईंट झिरो एटचा स्क्वेअर घ्यायचा आपल्याला या तिघांचा प्रॉडक्ट केला आपण या तिघांचा जर आपण प्रॉडक्ट केला तर तो येतो ट्वेंटी ये थ्री पॉईंट थर्टी थ्री कोणाची किंमत आली ही आर टूची आर टू म्हणजे काय आर टू कशाला म्हटलं होतं आपण स्ट्रेच केल्यानंतर जे रजिस्टन्स होईल त्या वायरचं ते रजिस्टन्स सो दिस इज रेजिस्टन्स ऑफ वायर आफ्टर स्ट्रेचिंग द वायर बाय एट पर्सेंट एट पर्सेंट त्याची लेंथ आपण वाढवली हो तर त्यानंतरचं त्या वायरचं रजिस्टन्स किती होईल ट्वेंटी थ्री पॉईंट थर्टी थ्री ओहा आता बघा याच प्रकारे दुसरं एक्झाम्पल की जे जे डबल ईमध्ये विचारले आहे जे डबल ई दोन हजार अकरामध्ये बघ काय म्हटलं आहे इफ अ वायर इज अ स्ट्रेज टू मेक इट झिरो पॉईंट वन पर्सेंट लॉंगर आता लक्ष ठेवा याच्याकडे झिरो पॉईंट वन पर्सेंट लॉंगर इट्स रजिस्टन्स विल आपण जर त्या वायरची लांबी झिरो पॉईंट व एक पर्सेंटनी वाढवली हो तर त्या वायरचं रजिस्टन्स किती होईल वेगवेगळे चार ऑब्जेक्ट तुम्हाला दिलेले आहेत आता लक्ष ठेवा टेन पर्सेंटनी वाढवली हो तर काय होतं वन पॉईंट वन टाईम सेव्हन बरोबर आहे पॉईंट वन कशासाठी आहे त्या टेन पर्सेंटसाठी आहे मग टेन पर्सेंटसाठी जर पॉईंट वन आहे तर वन पर्सेंटसाठी काय लिहिसाल वन पर्सेंट आता वन पर्सेंट म्हणजे काय असतं वन बाय हंड्रेड म्हणजेच झिरो पॉईंट झिरो वन बरोबर आहे आता झिरो पॉइंट वन पर्सेंट झिरो पॉइंट वन पर्सेंट म्हणजेच काय झिरो वन अपॉन हंड्रेड झिरो पॉइंट वन अपॉन हंड्रेड म्हणजेच काय झिरो पॉईंट झिरो झिरो वन झिरो पॉईंट वन पर्सेंटनी त्या ठिकाणी लेंथ वाढणार आहे म्हणजे आपला मल्टीपायर किती असेल पॉईंट झिरो झिरो वन ठीक आहे आता व्यवस्थित इफ अ वायर इज स्ट्रेच्ड टू मेक इट 0.1 पॉईंट वन पर्सेंट म्हणजे नंतरची लेंथ ही पहिल्या लेंथपेक्षा झिरो so, 0.1 वन लांब आहे सो एल टू इज वन पॉइंट झिरो झिरो वन टाइम्स एल वन बरोबर आहे का सांगा पॉइंट वन पर्सेंट म्हणजेच काय पॉइंट झिरो झिरो वन पहिली लेंथ शंभर टक्के तिची लेंथ आहेच अजून पॉईंट वन पर्स पॉईंट वन पर्सेंटनी ती वाढवायची आपल्याला म्हणजे ती होईल वन पॉईंट so, झिरो झिरो वन टाइम्स एल वन सो एल टू इज वन पॉईंट झिरो झिरो वन टाइम्स एल वन तर त्या वायरचं रेजिस्टन्स किती असेल आपल्याला विचारलं आहे जर आपण लेंथ पॉईंट वन पर्सेंटनी वाढवलं तर तिचं रेजिस्टन्स किती होईल आर टू आपल्याला काढायचं आहे एल टू इन टर्म्स ऑफ एल वन दिलेलं आहे आर टू आपल्याला शोधायचं आहे आता साहजिकच आहे ते जे काही रेजिस्टन्स असेल पहिलं रेजिस्टन्स तुम्हाला दिलं नाही आर वन दिलेलं नाही त्यामुळे जे रजिस्टन्स तुम्हाला मिळेल आर टू ते इन टर्म्स ऑफ आर वन मिळेल ठीक आहे बघू आपण सो आर टू अपॉन आर वन घेतलं मी आता इथे आर वन अपॉन आर टू नी घेतलं आर टू आपण आर वन घेतलं कारण की आपल्याला आर टू काढायचा आहे म्हणून तो रेशम मी घेताना उलटा घेतला सो आर टू अपॉन आर वन इज इक्वल टू एल टू अपॉन एल वनचा होल स्क्वेअर एल टू किती आहे तर एल टू आहे वन पॉईंट झिरो झिरो वन टाइम्स एल वन अपॉन एल वन हा एल वन एल वन कॅन्सल होईल म्हणजे वन पॉईंट झिरो झिरो वनचा स्क्वेअर राहील इकडे सो आर टू आपण आर वन इज इकडं वन पॉईंट झिरो झिरो वनचा स्क्वेअर आणि हा वन पॉईंट झिरो झिरो वनचा स्क्वेअर येतो वन पॉईंट झिरो झिरो टू मग या वन पॉईंट झिरो झिरो टू वरनं म्हणजे नंतरचं रजिस्टन्स हे पहिल्या रजिस्टन्सपेक्षा किती जास्त आहे याला आपल्याला असं लिहित बघा आर वन प्लस झिरो पॉइंट टू अपॉन हंड्रेड टाइम्स आर वन बरोबर आहे का आहे ना बरोबर म्हणजे आर वन हे पहिलं रजिस्टन्स पहिलं रजिस्टन्स कितीने वाढलं तर पॉईंट टू पर्सेंटनी वाढलं ठीक आहे वन पॉइंट झिरो झिरो टू टाइम्स आर वन आर टू इज वन पॉईंट झिरो झिरो टू टाइम्स आर वन आहे एकपेक्षा मोठी संख्या आहे म्हणजे रजिस्टन्स वाढलेला आहे कितीने वाढलं तर पॉईंट टू पर्सेंटनी सो इट इज इन्क्रीजेज बाय so पॉईंट टू पर्सेंट थोडासा कॉन्सेप्ट टिपिकल आहे पर्सेंटेज तुम्हाला समजलंच पाहिजे कसं मांडतात याच्यावरनं मी डायरेक्ट सांगितलं पॉईंट टू पर्सेंट पण काही जणांना समजणार नाही पॉईंट टू पर्सेंट कसं आलं तर मग त्यासाठी तुम्हाला थोडंसं एच या मॅथमॅटिक्सवर थोडासा अभ्यास करावा लागेल की पॉईंट वन पर्सेंट कसा लिहायचा पॉईंट टू पर्सेंट कसं लिहायचं पॉईंट झिरो वन पर्सेंट कसं लिहायचं इन टर्म्स ऑफ लेंथ इन टर्म्स ऑफ एरिया त्याचा अभ्यास थोडासा तुम्हाला करावा लागेल ठीक आहे हे होतं सेकंड एक्झाम्पल जे ई मेन दोन हजार अकरा मधलं सो द थर्ड एक्झाम्पल इज अगेन टेकन फ्रॉम जे ई मेन टू थाउजंड सिक्स बट धिस एक्झाम्पल डज नॉट डिपेंड ऑन एक्सटेंशन हा हा फक्त जनरल आपला रजिस्ट्रीव्हिटीचा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यावरचं हे एक्झाम्पल आहे मुद्दाम ते कॉन्सेप्ट वाले मी पण याच्यात याच्यातच कव्हर करून टाकले एक्सटेन्शनमध्येच अ काय म्हटलं बघा एक्झाम्पलमध्ये अ मटेरियल बी बी मटेरियल जे आहे हॅज ट्वाइस द स्पेसिफिक रेजिस्टन्स ॲज दॅट ऑफ ए ए या मटेरियलच्या दुप्पट स्पेसिफिक रेजिस्टन्स कोणाचं आहे बीचं सो so, रो ऑफ बी इज इक्वल टू टू टाइम्स रो ऑफ ए बरोबर आहे बीचं स्पेसिफिक रेजिस्टन्स एच्या च्या टॉईस आहे बरोबर लिहिलं मी आहे ठीक आहे अ सर्क्युलर वायर मेड ऑफ बी हॅज टॉईस द डायमीटर ऑफ वायर मेड ऑफ ए वायर, वायर, चा चा so, बी so, वायर बी जी आहे तिचा डायमीटर ए वायरच्या डायमीटरच्या दुप्पट आहे सो डायमीटर ऑफ बी इज टू टाइम्स डायमीटर ऑफ ए जर डायमीटर दुप्पट आहे तर रेडियस पण काय असेल दुप्पटच असेल सो रेडियस ऑफ वायर बी इज ट्वाइस रेडियस ऑफ ए आहे बरोबर ठीक आहे देन फॉर द टू वायर्स टू हॅव टू हॅव सेम रेजिस्टर्स असं असताना जर दोन्ही वायरचं रजिस्टन्स सारखं असेल तर फॉर द टू वायर्स टू हॅव सेम रजिस्टन्स या दोन वायरचं रजिस्टन्स सारखं असण्यासाठी टू हॅव सेम रजिस्टन्स मीन्स असण्यासाठी द रेशो यल ए अपॉन एल बी ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह लेंथ तर त्यांच्या लेंथमध्ये म्हणजे बी वायरची लेंथ अपॉन ए वायरची लेंथ हा रेशो किती असेल तो रेशो आपल्याला शोधायचा आहे बघा आता तुम्हाला स्पेसिफिक रेजिस्टन्समधलं रिलेशन दिलेलं आहे त्यांच्या रेडियसमधलं रिलेशन दिलेलं आहे दोघांच्या रेजिस्टन्समधलं रिलेशन दिलेलं आहे दोघांचं रजिस्टन्स सारखंच म्हटलेलं आहे तरी त्यांच्यामधलं रिलेशन दिलं असं आपण म्हणू आणि दोघांच्या लेंथमधलं रिलेशन काढायचं आहे मग असा कोणता फॉर्म्युला आहे की ज्या फॉर्म्युल्यामध्ये रेजिस्टन्स लेंथ एरिया आणि स्पेसिफिक रेजिस्टन्स एकत्र येतात तर रो यायला पण ए हा फॉर्म्युला रजिस्टन्सचा बघा आता काय म्हटलं आहे कंडिशन काय दिली त्यांनी बी वायरचं रेजिस्टन्स आणि ए वायरचं रजिस्टन्स सारखं आहे मग बी वायरच्या रेजिस्टन्सचा फॉर्म्युला मी तयार केला रो बी एल बी अपॉन ए बी ए वायरच्या रेजिस्टन्स फॉर्मला तयार केला रो ए यल ए अपॉन ए ए बरोबर आहे हा ए जो सफिक्स आहे तो वायर ए साठी आहे हा, हा बी जो सफिक्स आहे तो वायर बी साठी आहे मग याच्यावरनं मी एल बी अपॉन एल ए तयार केला हा यल ए इकडे आणला या टर्म तिकडे घेऊन गेलो सो बी एल बी अपॉन एल इज इक्वल टू रो ए अपॉन रो बी हा रो बी इकडे जाईल खाली डिनॉमीटरमध्ये हा ए बी वर जाईल सो ए बी अपॉन ए ए सो रो ए अपॉन रो बी रो ए अपॉन रो बी एरिया ऑफ वायर बी म्हणजे पाय आर बी स्क्वेअर अपॉन एरिया ऑफ वायर ए म्हणजे पाय आर ए स्क्वेअर हा पाय झाला कॅन्सल आता द्या रो ए अपॉन रो बी सांगायच्यावर ना रो ए अपॉन रो बी जर आपण केलं तर हा टू इकडे जाईल ना डिनॉमिटरमध्ये सो तो झाला वन बाय टू सो रो ए अपॉन रो बी हा झाला वन बाय टू अजून आर बी स्क्वेअर आपण आर ए स्क्वेअर किंवा आर बी आपण आर एचा स्क्वेअर मग आर बी अपॉन आर ए जर आपण केला तर आर बी आपण आर ए किती तो टू मग त्या आर बी आपण आर एचा स्क्वेअर जर, जर केला तर टूचा स्क्वेअर करावा लागेल म्हणून टूचा स्क्वेअर किती फोर so, सो आर बी स्क्वेअर अपॉन आर ए स्क्वेअर म्हणजे फोर आणि रो ए अपॉन रो बी म्हणजे वन बाय टू सो वन बाय टू इन टू फोर तो रेशिओ मिळतो टू सो एल बी अपॉन एल ए इज टू म्हणजे आपलं अँसर येतं पर्याय क्रमांक किती टू डी पर्याय क्रमांक फोर हे आपलं आन्सर असेल या, या एक्झाम्पलचा एक्झाम्पल नंबर थ्री ठीक आहे आता बघा कॉन्सेप्च्युअल एक्झाम्पल कसे येतात आणि ते तुम्हाला कशा प्रकारे फिरवल्या जाऊ शकतात याचं मस्त एक्झाम्पल समोरचं एक्झाम्पल नंबर चार आहे द रेजिस्टिव्हिटी म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ कॉपर वायर इज आता कॉपर वायर म्हणजे हा मेटल आहे आणि मेटलची प्रॉपर्टी काय असते तर मेटलचं स्पेसिफिक रेजिस्टन्स टेम्परेचरनुसार वाढत जातं समोर मी ग्राफ घेतलेलं आहे एका ऑब्जेक्टिवमध्ये ते ग्राफ मी टाकलेलेच आहेत नाही प्रश्न पण पॉईंट लक्षात ठेवा मेटलची रजिस्टिव्हिटी टेम्परेचरनुसार वाढते सेमी कंडक्टिंग मटेरियलची रेजिस्टिविटी टेम्परेचरनुसार कमी होते दोन्ही पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा ते पाठ ठेव असले पाहिजे तुमचे कोणते पॉईंट मेटलची रजिस्टिव्हिटी किंवा मेटलचं स्पेसिफिक रजिस्टन्स टेम्परेचरनुसार वाढतं रेजिस्टिविटी ऑफ मेटल इन्क्रीस विथ टेम्परेचर अँड द रेजिस्टिव्हिटी ऑफ सेमी कंडक्टिंग मटेरियल म्हणजे जर्मिनियम सिलिकॉन हे जे सेमी कंडक्टिंग मटेरियल आहेत त्यांची दर रजिस्टिव्हिटी ऑफ सेमी कंडक्टिंग मटेरियल डिक्रीजेस विथ टेम्परेचर दोन्ही पॉईंट पाठ ठेवा आपल्या कामाचे आहेत आता बघा चार मार्क एआयपीएमटी मधला आहे चार मार्काचा प्रश्न आहे रजिस्टिव्हिटी ऑफ कॉपर कॉपर म्हणजे मेटल मेटलची रजिस्टिव्हिटी काय नुसार वाढते इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर विद इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड यू कॅन गिव्ह अँसर अशी काही पॉईंट तुमच्या लक्षात असतील तर म्हणून मी जे पॉईंट तुम्हाला मदतमध्ये सांगतो की हे लक्षात ठेवा हे पाठ करा हे लक्षात ठेवा हे पाठ करा ते त्याच्यासाठीच की तुम्हाला फटकन ऍन्सर देत येतं म्हणजे या प्रश्नामध्ये तुमच्या पुष्काम वाचला की जो तुम्ही वेगळ्या प्रश्नासाठी वापरू शकता बघा आता इथे काय त्याच्या मध्ये काय लिहिलं मी रजिस्टिव्हिटी इज प्रॉपर्टी ऑफ मटेरियल इट डज नॉट डिपेंड अपॉन डायमेन्शन ऑफ मटेरियल फॉर कंडक्टर्स लाईक कॉपर रजिस्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ टेम्परेचर हे त्याचं एक्सप्लेनेशन मी इथे टाकलंय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की मेटल जर असेल तर मेटलची रजिस्टिव्हिटी टेम्परेचरनुसार वाढते ओके सेमी कंडक्टर असेल तर ती कमी होते त्याचे ग्राफ पण समोरच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये आहेतच सो नेक्स्ट एक्झाम्पल इज अगेन टेकन फ्रॉम ऑल इंडिया पी एम टी एक्झाम आपण मागच्या टॉपिकमध्ये ऑल इंडिया पी एम टी जे डब्ल्यूचे एक्झाम्पल कव्हर नव्हते गेले फक्त पुस्तकामध्ये विचारलेले आणि कम्पॅरिझन टाईपचे एक्झाम्पल मागच्या लेक्चरमध्ये मी कव्हर केले होते त्यामुळे त्या रजिस्टिव्हिटीवरचे आणि एक्स्टेन्शनवरचे दोन्ही प्रकारचे एक्झाम्पल आता या टॉ टॉपिकमध्ये मी कव्हर करतोय ऑल इंडिया पी एम टीमध्ये विचारले आणि जे डब्ल्यूमध्ये विचारलेले पा एक्झाम्पल काय द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ अ सर्टन वायर ऑफ आयर्न आयर्न पासनं बनलेली वायर आहे आणि तिचं रेजिस्टन्स इज आर इफ इट्स लेंथ अँड रेडियस आर बोथ डबल्ड देन जर त्या वायरची लांबी दुप्पट केली आपण लेंथ टॉईस केली आणि रेडियस पण टॉईस केली आता बघा आपण त्या वायरला स्ट्रेच करत नाहीये वायरची लांबी दुप्पट करतोय म्हणजे तिला दुसरी वायर जोडतोय आपण आणि तिची लेंथ टॉईस करतोय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपण त्याचा रेडियस पण दुप्पट करतोय म्हणजे त्या वायरला अजून अशा वायरमध्ये कन्वर्ट करतो जिची रेडियस जास्त दुप्पट आहे आणि लेंथ पण दुप्पट आहे ठीक आहे आपण तिला ताणत नाही आहे वी आर नॉट स्ट्रेचिंग द वायर इथे कुठेच स्ट्रेचिंग हा शब्द आलेला नाही त्यामुळे स्ट्रेचिंग हा जर शब्द नाही आहे तर रजिस्टन्सचा फॉर्म्युला काय होईल तुमचा आर इजर रो एल अपॉन ए आणि स्ट्रेचिंगचा जर कॉन्सेप्ट असता तर आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल स्क्वेअर असं त्या ठिकाणी झालं असता आता इथं लक्ष द्या द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ सर्टन वायर ऑफ आयर इज आर इफ इट्स लेंथ अँड रेडियस आर बोथ डबल लेंथ पण चॉईस करायची आपल्याला रेडियस पण चॉईस करायची आहे तर तिचं रेजिस्टन्स किती होईल चार वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत ओ आपण पहिले सॉल्व्ह करू त्याला त्याच वायरची लेंथ आपल्याला दुप्पट करायची म्हणजे मटेरियल तेच असेल ॲज मटेरियल इज सेम सो देर इज नो चेंज इन स्पेसिफिक रेजिस्टन्स मग त्या वायरचं स्पेसिफिक रेजिस्टन्स बदलणार नाही वायरची लांबी आपण दुप्पट करून डालो आणि रेडियस पण दुप्पट करून डालो सो so, पहिल्या रेजिस्टन्सला आर म्हटलं आहे त्या वायरच्या सो so, आर वन इज इक्वल टू आर नंतरची लेंथ किती करून डालो आपण वायरची वायरची लेंथ दुप्पट करतोय सो एल so, टू इज टॉईस एल वन वायरची रेडियस किती करतोय आपण वायरची रेडियस पण आपण टॉईस करतोय सो आर टू इज टॉईस आर वन तर वायरचं नंतरचं रजिस्टन्स किती असेल ते आपल्याला शोधायचं आहे मग सरळ सरळ रिलेशन मी घेतलं आर इजिकलो रो एल अपॉन ए नुसार मी डायरेक्ट लिहिला आता इथे हा आहे हा फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे सो आर वन अपॉन आर टू इजू रो वन अपॉन रो टू एल वन अपॉन एल टू इन टू पाय आर टू स्क्वेअर अपन पाय आर वन स्क्वेअर फॉर्म्युला कोणता वापरला मी रेजिस्टन्सचा फॉर्म्युला वापरला मी रो एल अपॉन ए ठीक आहे हा फॉर्म्युला मी वापरला आणि त्याच्यानुसार हा रेशो तयार केला रो वन अपॉन रो टू काय रो वन आणि रो टू सारखे हे झाले कॅन्सल येल वन अपॉन एल टू काय एल वन अपॉन एल टू किती होईल वन बाय टू सो वन बाय टू हा कॅन्सल झाल्यामुळे रेशू वन आला हा रेशू झाला वन बाय टू हा पाय पण कॅन्सल होईल आर टू स्क्वेअर अपॉन आर वन स्क्वेअर आर टू अपॉन आर वन किती आहे टू आर टू अपॉन आर वन जर टू आहे तर आर टू स्क्वेअर अपॉन आर वन स्क्वेअर किती होईल फोर सो वन इन टू वन बाय टू आणि आर टू स्क्वेअर आपण आर वन स्क्वेअर सॉरी फोर म्हणजेच फोर बाय टू फोर बाय टू म्हणजेच टू म्हणजे आपल्याला मिळतं आर टू इज आर वन अपॉन टू म्हणजे नंतरचं रजिस्टन्स हे पहिल्या रजिस्टन्सच्या हाफ असेल बघा व्यवस्थित लक्ष ठेवा जर वायरची लेंथ आपण दुप्पट केली टॉईस केली आणि रेडियस पण टॉईस केली तर नंतरचा रजिस्टन्स हे पहिल्या रजिस्टन्सपेक्षा अर्ध होतं हाफ होतोय मग आता या चार पर्यायापैकी कोणता पर्याय आपल्याला सिलेक्ट करता येईल बा द रजिस्टन्स अँड स्पेसिफिक रजिस्टन्स विल बोथ रिमेन्स अनचेंज असं होऊन राहिलं का नाही स्पेसिफिक रजिस्टन्स अनचेंज हे मान्य आपल्याला पण रजिस्टन्स मात्र सारखा नाही आहे रजिस्टन्स विल बी डबल्ड अँड स्पेसिफिक रजिस्टन्स बिकम हाफ आता वायर जर तीच आहे तर स्पेसिफिक रजिस्टन्स बदलणार आहे का नाही त्यामुळे हे पर्याय आपण विचारातच घेणार नाही आता ही पर्याय क्रमांक सी बघा रजिस्टन्स विल बी हाफ त्या वायरचं रजिस्टन्स अर्धा होईल अँड स्पेसिफिक रेजिस्टन्स विल रिमेन अनचेंज हा पर्याय बरोबर आहे कारण की आपल्याला आर टू इज आर वन बाय टू आहे आणि वायर तीच आहे त्यामुळे स्पेसिफिक रेजिस्टन्स बदलणारच नाही आणि चौथा पर्याय काय दिला होता त्यांनी द रजिस्टर्स विल बी हाफ अँड स्पेसिफिक रजिस्टर्स विल बी डबल स्पेसिफिक रजिस्टर्स बदलतच नाही कारण की वायरचं मटेरियलच बदलत नाहीये म्हणून चौथा पर्याय आपलं उत्तर नसेल आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ठीक आहे आता समोरच्या ऑब्जेक्टिव्हकडे कडे व्यवस्थित लक्ष ठेवा हा ऑब्जेक्टिव्ह आपल्या थेरी म्हणजे हा कॉन्सेप्ट आपल्या थेअरीमध्ये नव्हता पण तुम्हाला नीटमध्ये आणि जे डबल मध्ये या कॉन्सेप्टवर प्रश्न विचारतात आणि मला ऑब्जेक्टिव्ह पण मिळाला त्याच्यावर आलेला म्हणून मुद्दाम मी तुमच्यासमोर ते ग्राफ पण प्लेस करतोय आणि वेगवेगळ्या -वेग प्रकारे त्याला मी एक्सप्लेन करण्याचा पण प्रयत्न करतोय बघा काय दिलं तर सिलिकॉन अँड कॉपर याचा एन सीयू हो। सिलिकॉन म्हणजे सेमी कंडक्टिंग मटेरियल असते हे आणि कॉपर हा कंडक्टर असतो दोघ दोन्ही आपल्याला माहिती आहे सिलिकॉन इज सेमी कंडक्टर कॉपर इज कंडक्टर आर कोल्ड म्हणजे त्यांचं टेम्परेचर कमी केलं टू अ टेम्परेचर ऑफ थ्री हंड्रेड केल्विन त्या दोघांचं टेम्परेचर कमी केला आणि दोघांचं टेम्परेचर तीनशे केल्विन केलं ठीक आहे देन रजिस्टिव्हिटी आता आपण या दोन्ही मटेरियलला थंड करतो आहे जर थंड करतो आहे तर सिलिकॉनचं रजिस्टिव्हिटी आणि कॉपरच्या रजिस्टिव्हिटीवर काय इफेक्ट होईल आता मी याच्या पहिल्याच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये काय बोललो होतो मेटल जर असेल तर मेटलची रेजिस्टिव्हिटी टेम्परेचरनुसार वाढते बरोबर आहे वाक्य आठवतं फॉर मेटल रजिस्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ टेम्परेचर इनक्रीज इन टेम्परेचर अँड फॉर सेमी कंडक्टर रेजिस्टिव्हिटी डिक्रीजेस विथ टेम्परेचर बघा ती दोन ग्राफ काढलेले आहेत व्हेरिएशन ऑफ रजिस्टिव्हिटी विथ टेम्परेचर फॉर मेटल मेटलसाठी रजिस्टिव्हिटी एक्सिसवर टेम्परेचर आहे या एक्सिसवर रजिस्टिव्हिटी आहे तर झिरो डिग्रीला पण काहीतरी रजिस्टिव्हिटी असेल आणि ती वाढत चालली पा इट इज इन्क्रीजिंग विथ टेम्परेचर फॉर मेटल हां आणि व्हेरिएशन ऑफ रजिस्टिव्हिटी विथ टेम्परेचर फॉर सेमी कंडक्टर जर असेल तर ती तुम्हाला कमी कमी होताना दिसत आहे विथ टेम्परेचर विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर रजिस्टिव्हिटी इज डिक्रीझिंग ही कमी होत आहे मग आता आपण सिलिकॉन आणि कॉपर दोघांचं टेम्परेचर कमी केलं टेम्परेचर जर कमी केलं टेम्परेचर जर कमी केलं तर आपल्याला इकडे घुसावं लागेल या ग्राफमध्ये तर मेटलमध्ये रजिस्टिव्हिटी कमी होत जाईल आणि सेमी कंडक्टरमध्ये रजिस्टिव्हिटी वाढत जाईल त्यामुळे उत्तर काय येईल बाप मेटलमध्ये टेम्परेचर जर आपण कमी कूल्ड केलं तर मेटलमध्ये ती कमी होत जाईल इकडे टेम्परेचर कमी कमी होत झालं ना आपलं तर रजिस्टिव्हिटी कमी कमी होऊन राहिली ना कमी कमी होणार होणारी इकडे आणि इकडे पण टेम्परेचर जर कमी केलं तर रजिस्टिव्हिटी वाढून राहिली म्हणजे मेटलमध्ये टेम्परेचर कमी केलं टेम्परेचर जर कमी केलं तर रजिस्टिव्हिटी काय होणार आहे कमी सेमी कंडक्टरमध्ये टेम्परेचर जर कमी केलं तर रजिस्टिव्हिटी टेम्परेचर जर कमी केलं तर रजिस्टिव्हिटी काय होणार आहे वाढणार आहे सो so, अवर ऍन्सर इज मी त्या बुकनुसार मार्क केलेलं ऍन्सर आहे पण तुमच्या लक्षात आणून देतो काय त्या ठिकाणी फरक पडणार आहे त्या अँसरमध्ये टेम्परेचर सॉरी मेटलमध्ये टेम्परेचर जर कमी केलं तर रजिस्टिव्हिटी कमी होते सो so, कॉपरसाठी ती कमी होईल आणि सिलिकॉनसाठी सिलिकॉन ही सेमी कंडक्टर टेम्परेचर जर कमी केलं तर रजिस्टिव्हिटी काय होईल वाढेल सो so, ॲन्सर इज धिस ज्या पुस्तकामधनं मी तो प्रश्न घेतला आहे त्या पुस्तकामध्ये उत्तर हे दिलेलं होतं मार्क केलेलं आहे पण डिस्कशनमध्ये तुम्हाला मी लक्षात आणून दिलं की त्या पुस्तकातलं ते आन्सर चुकलेला आहे ओके सो नोट्स जर तुम्ही घेतले असतील त्या नोट्समध्ये ते करेक्शन करून घ्याल पी डी एफच्या फॉर्ममध्ये मी ज्या नोट्स टाकल्या आहेत त्याच्यामध्ये ते करेक्शन करा ठीक आहे द नेक्स्ट एक्झाम्पल इज अगेन फ्रॉम ऑल इंडिया पी एम टी एक्झाम नाईनटीन नाईन्टी सिक्स काय म्हटलं पहा इफ अ स्मॉल करंट इज पास थ्रू अ वायर ऑफ लेंथ फिफ्टीन मीटर वायरची लांबी पंधरा मीटर दिली आहे त्यातनं आपण थोडासा करंट पाठवला अँड रेजिस्टन्स फाईव्ह ओम, है. 15 है. रेजिस्टन्स ओम है. Of, त्या वायरचं रजिस्टन्स पाच ओम आहे लांबी पंधरा मीटर आहे रेजिस्टन्स पाच ओम आहे हॅविंग युनिफॉर्म क्रॉस सेक्शन ऑफ त्या वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया दिला आहे आपल्याला सिक्स इंडू टेनश्वर मायनस सेवन मीटर स्क्वेअर म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलेलं आहे वायरची वायरची लेंथ दिलेली आहे वायरचं रजिस्टन्स दिलेलं आहे देन कोइपेशन ऑफ रजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल इज आता कोइपेशन ऑफ रजिस्टिव्हिटी म्हटल्यामुळे कन्फ्यूज होऊ नका कोइपिशंट ऑफ रजिस्टिव्हिटी म्हणजेच रजिस्टिव्हिटी ठीक आहे लक्षात ठेवा तर रोची किंमत तुम्हाला शोधायची बा लेंथ इज गिवन फिफ्टीन मीटर रेजिस्टन्स ऑफ द वायर इज गिवन फाईव्ह हम एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द वायर इज गिवन सिक्स इंटू टेनिश मायनस सेवन मीटर स्क्वेअर इट इज मीटर स्क्वेअर वी हॅव टू फाईंड स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑर रेजिस्टिव्हिटी सो रो इज आर ए अपॉन एल आर इज फाईव्ह इज सिक्स इंडू टेनिश्वर मायनस सेवन अँड एल इज फिफ्टीन सो फायू इंटू सिक्स इंटू ट्वेंडेशुअर मायनस सेवन अपॉन फिफ्टीन फायव्हिनी या फिफ्टीनला डिवाइड केलं फाईव्ह थ्री जा फिफ्टीन थ्री टू जा सिक्स सो टू इंटू टेनिशर मायनस सेवन रेजिस्टिव्हिटी आपल्याला मिळाली टू इंटू टेन्डेश्युअर मायनस सेव्हन ओहम मीटर सो वी हॅव्ह सिलेक्टेड द ऑप्शन नंबर बी टू इंटू ट्वेंडेशुअर मायनस सेव्हन ओहम मीटर ठीक आहे एकदम सिंपल एक्झाम्पल आहे आता मात्र समोरच्या एक्झाम्पलकडे व्यवस्थित लक्ष ठेवा इथे तुमचं जे तुम्ही नॉलेज मिळवलेलं आहे ते कशा प्रकारे पकडलं जातं परीक्षेमध्ये कशाप्रकारे तुम्हाला कन्फ्यूज केलं जातं याचं एक मस्त एक्झाम्पल या ठिकाणी तुमच्या समोर आहे काय म्हटलं पा देअर आर थ्री कॉपर वायर्स ऑफ लेंथ अँड क्रॉस सेक्शनल एरिया तीन तिन्ही वायर पण कॉपरच्याच आहेत तिन्ही वायर जर कॉपरच्याच आहेत तर प्रत्येक वायरचा स्पेसिफिक रेजिस्टन्स काय असेल सेम ओके पण त्यांच्या लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस बदल रिलेशन त्यांनी दिलं आहे पहिल्या वायरची लेंथ आहे कॅपिटल एल पहिल्या वायरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कॅपिटल एवढा आहे ठीक आहे दुसऱ्या वायरची लेंथ टॉईस एल आहे म्हणजे पहिल्या वायरच्या लेंथच्या टॉईस एल त्याची लेंथ आहे पण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे ए बाय टू म्हणजे पहिल्या वायरच्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनच्या अर्धा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दुसऱ्या वायरचा आहे म्हणजे दुसऱ्या वायरची लेंथ दुप्पट आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अर्धा आहे अशी दुसरी वायर आहे अँड थर्ड वायर इज एल बाय टू टॉईस आहे म्हणजे तिसऱ्या वायरची लेंथ अर्धी आहे एल बाय टू आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मात्र पहिल्याच्या टॉइस आहे सो इन विच केस द रजिस्टन्स इज मिनिमम तर या तीन वायर पैकी कोणत्या वायरचं रजिस्टन्स मिनिमम असेल मग आता प्रत्येक वायरच्या च रिलेशन त्या ठिकाणी काढायचं का तर आपण ते काढू रजिस्टनचा फॉर्म्य काय आपलं तो द रजिस्टन्स ऑफ वायर इज आर इज गुल रोयल अपॉन एन्स रजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोफेशनल लेंथ इनव्हर्सली प्रोफेशन टू एरिया कारण की तिन्ही वायरचा स्पेसिफिक रजिस्टन्स सारखा आहे सो रजिस्टन्स ऑफ वायर इज स्मॉल इफ यल अपॉन ए इज स्मॉल जर हा यल अपॉन ए स्मॉल असेल तर त्या वायरचा रजिस्टन्स स्मॉल असेल म्हणजे तुम्हाला का काय करायचं आहे तिन्ही वायरसाठी यल अपॉन ए म्हणजे लेंथ अपॉन एरिया हा रेशो काढायचा आहे आणि ज्या वायरसाठी यल अपॉन ए हा रेशो कमी असेल त्या वायरचं रजिस्टन्स काय असेल कमी असेल मग पहिली वायर घेतली मी आर वन इजू येल वन अपॉन ए वन पहिल्या वायरची लेंथ किती आहे ए आहे पहिल्या वायरची लेंथ किती आहे लेंथ आहे यल, यल आणि एरिया ऑफ किती ए आहे सो इट इज एल अपॉन ए सो पहिल्या वायरचा रेशो एल वन अपॉन ए वन आला यल अपॉन ए दुसऱ्या वायरसाठी लेंथ आहे टॉई सेल एरिया आहे ए बाय टू सो दुसऱ्या वायरसाठी एल टू अपॉन ए टू हा रेशो काय आला लेंथ आहे टॉय सेल एरिया आहे ए बाय टू हा दोन वर जाईल सो टू इन्टू टू फोर फोर टाइम्स एल बाय ए म्हणजे पहिल्या वायरचा एल अपॉन ए हा रेशो एल अपॉन ए एवढा आहे दुसऱ्या वायरचा एल अपॉन ए हा रेशो फोर टाइम्स एल अपॉन ए आहे तिसरी वायर तिसऱ्या वायरची लेंथ किती आहे एल बाय टू आणि एरिया किती आहे टोईस आहे मग तिसऱ्या वायरचा एल अपॉन ए हा रेशो काय असेल म्हणजे एल थ्री अपॉन ए थ्री काय असेल तर एल थ्री आहे एल बाय टू आणि एरिया आहे टोइस आहे मीन्स एल अपॉन फोर ए मीन्स वन बाय फोर एल ए आता या तीन रेशोपैकी तिन्ही वायरसाठी मी याला पॉन ए हा रेशो काढला या तीन रेशोपैकी कोणता रेशो सगळ्यात छोटा आहे हा सगळ्यात स्मॉल आहे मग हा जर सगळ्यात रेशो सगळ्यात स्मॉल आहे तर याचा अर्थ रजिस्टन्स कोणाचा सगळ्यात स्मॉल असेल आर थ्री सो रजिस्टन्स ऑफ थर्ड वायर इज मिनिमम म्हणून आपला वायर ऑफ क्रॉस सेक्शन एरिया ट्वाईस ए ज्या वायरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ट्वाईस ए आहे तिचं रजिस्टन्स सगळ्यात कमी असेल द रजिस्टन्स इज मिनिमम फॉर वायर ऑफ सेक्शन एरिया टॉईस ए कोणाचा रजिस्टन्स मिनिमम असेल तर या टॉईस ए एरिया ऑफ प्रॉसेक्शन असणाऱ्या वायरचं रजिस्टन्स सगळ्यात कमी असेल हे आपण प्रूव्ह केलं ओके हे होतं आठवं एक्झाम्पल आता या एक्झाम्पलमध्ये अजून वेगळ्या प्रकारे तोच पॉईंट मांडला गेला आहे तुमचं जे रजिस्टन्स आपण लेंथ आणि एरिया ऑफ प्रॉसेक्शनमध्ये घेत होतो त्याच रजिस्टन्सला त्या वायरच्या मासमध्ये कन्वर्ट केलं आहे की त्या वायरच्या मासचं आणि त्या वायरच्या रेजिस्टन्सचं काय रिलेशन असेल रिलेशन मीत। आनि ते रिलेशन या ठिकाणी आपल्याला मिळतं आणि त्याच्यानुसार मग आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे बघा आता काय म्हटलंय द मासेस ऑफ थ्री वायर्स ऑफ कॉपर कॉपरपासनं बनलेल्या तीन वायर कॉपर एकाच मटेरियलपासनं बनलेले हां आर इन द रेशो वन इस टू थ्री इस टू फाईव्ह त्या तिघांची मासेस एकाच तिनास पाच असे आहेत वन इस टू थ्री इज टू फाईव्ह अँड देअर लेंथ आर इन द रेशो फाइव्ह इस टू थ्री इस टू वन त्यांच्या रेशो असा आहे द रेशो ऑफ द्यार इलेक्ट्रिक रेजिस्टन्सीस तर त्यांच्या रेजिस्टन्समधला काय रेशो असेल तो आपल्याला शोधायचा आहे हे एक्झाम्पल आहे ऑल इंडिया पी एम टी नाईन्टीन एटी एट मधलं ठीक आहे थोडस जुन्या काळातलं म्हणू आपण त्याला तसं म्हणता येत नाही कारण की हा कॉन्सेप्ट हा सध्या पण आहे मग आता बघा मी त्या रेजिस्टन्सला मासमध्ये कन्व्हर्ट करतोय कशाप्रकारे कन्वर्ट करतो यात लक्ष द्या रजिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे रो एल अपॉन ए म्हणजे रो एल अपॉन आर स्क्वेअर आता इथे मास ऑफ द वायर वायरचं मास म्हणजे काय असेल फॉर्म्युला मास ही जीकडं व्हॉल्यूम टू डेन्सिटी ऑफ द वायर बरोबर ना मास ऑफ द वायर जिकडं व्हॉल्यूम ऑफ द वायर टू डेन्सिटी ऑफ द वायर सो माससाठी कॅपिटल एम घेतलेला आहे मी साठी काय घेता येईल मला लेंथ इन्टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे एल इन्टू पाय आर स्क्वेअर आणि डेन्सिटीसाठी मी सिंबॉल वापरतोय स्मॉल डी डायमीटर साठी मी कॅपिटल डी सिंबॉल वापरलेला आहे डेन्सिटीसाठी मी स्मॉल डी सिंबॉल वापरतोय मग आता याच्यावरून मी पाय आर स्क्वेअरची किंमत काढली सो so, पाय आर स्क्वेअर बिकम्स एम आणि हा so, एम एल आणि डी इकडे येतील सो एम अपॉन एल इन्टू डी म्हणजे पाय आर स्क्वेअरच्या ऐवजी आपल्याला मास प्लेस करता येतं सो so, पाय आर स्क्वेअर इज रिप्लेस बाय एम अपॉन एल डी सो so, पाय आर स्क्वेअरच्या ऐवजी मी ठेवलं यम अपॉन एल डी आहे बरोबर या पाय आर ऐवजी मास ऑफ द वायर अपॉन लेंथ ऑफ द वायर इन्टू डेन्सिटी ऑफ द वायर डायमीटर ऑफ द वायर नाही डेन्सिटी ऑफ द वायर मी तिथे प्लेस केलं म्हणजे हाच फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो आर इझिगो रेजिस्टन्स इजु रो यल इंटू येल म्हणजे यल स्क्वेअर डी म्हणजे डेन्सिटी ऑफ द मटेरियल ऑफ द वायर अपॉन एम मिन्स मास ऑफ दॅट वायर सो दिस इज फॉर्म्युला फॉर रेजिस्टन्स ऑफ वायर इन टर्म्स ऑफ मास ऑफ द वायर आता या फॉर्म्युलाकडे लक्ष ठेवा रो रो म्हणजे काय असतं स्पेसिफिक रेजिस्टन्स हा कॉन्स्टंट असतो डी म्हणजे डेन्सिटी ऑफ मटेरियल हे पण फिक्स असतं म्हणजे या इक्वेशनमधले रो पण कॉन्स्टंट झाला डी पण कॉन्स्टंट झाला आपण वायरची लेंथ बदलू शकतो वायरचं मास आपल्याला बदलवता येतं म्हणजे व्हेरिएबल झाले दोन म्हणून मग मला लिहिता येतं रेजिस्टन्स ऑफ वायर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू यल स्क्वेअर अपॉन यम यल स्क्वेअर अपॉन यम ॲज रजिस्टिव्हिटी अँड डेन्सिटी ऑफ कॉपर इज कॉन्स्टंट ती कॉन्स्टंट असल्यामुळे आपल्याला रजिस्टन्स आणि लेंथ आणि मासमधलं रिलेशन असं लिहिता येतं मग मी जर तिन्ही वायरच्या रजिस्टन्समधला रेशो घेतला तर आर वन इस टू आर टू इस टू आर थ्री इज इक्वल टू एल वन स्क्वेअर अपॉन एम वन इस टू एल टू स्क्वेअर अपॉन एम वन इस टू एल थ्री स्क्वेअर अपॉन एम थ्री बरोबर आहे आता एल वन स्क्वेअर अपॉन एल वन आता एल वन सॉरी मास यम वन आहे वन यम टू आहे थ्री यम थ्री आहे फाईव्ह यल वन आहे फाईव्ह यल टू आहे थ्री एल थ्री आहे वन बरोबर आहे वन इस टू थ्री टू फाईव्ह आणि तिकडे फाईव्ह इस टू थ्री इस टू वन यल वन आहे फाईव्ह आणि त्यामुळे फायव्हचा स्क्वेअर झाला ट्वेंटी फाईव्ह आणि यम वन आहे वन यल टू आहे थ्री त्यामुळे थ्रीचा स्क्वेअर झाला नाईन यम टू आहे थ्री एल थ्री आहे वन वनचा स्क्वेअर झाला वन आणि यम थ्री आहे फाईव्ह बरोबर आहे मग आपल्याजवळ आलं ट्वेंटी फायू बाय वन इज टू नाईन इज टू थ्री नाईन बाय थ्री इज टू वन इज टू वन बाय फाईव्ह मग आता या ठिकाणी हा ट्वेंटी फायू बाय वन म्हणजेच काय ट्वेंटी फायव नाईनला थ्रीने डिवाईड करून टाकला थ्री इस टू वन अपॉन फाईव्ह या पाचने मी सगळ्यांना मल्टिप्लाय केलं सो so ट्वेंटी फायव्ह इंटू टू फाईव्ह किती झालं वन ट्वेंटी फाईव या थ्रीला फाईव्हनी मल्टिप्लाय केलं झालं फिफ्टीन आणि वन बाय फाईव्हला फाईव्हनी मल्टिप्लाय केलं तर वन सो वन ट्वेंटी फाईव्ह इज टू फिफ्टीन इज टू वन असा रेशो तुम्हाला कोणामधला मिळतो रेजिस्टन्सेसमधला आणि तसं ऑप्शन तुम्हाला पर्याय क्रमांक चार दिला आहे वन ट्वेंटी फाईव्ह इज टू फिफ्टीन इज टू वन बघा आता तोच रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आपण कन्व्हर्ट केला मासमध्ये आणि फॉर्म्युला लक्षात ठेवा रो एल स्क्वेअर इन्टू डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ द वायर अपॉन मास ऑफ दॅट वायर हा फॉर्म्युला पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे असे हे वेगवेगळे एक्झाम्पल नीटमध्ये आणि जे डबल ईमध्ये विचारलेले या स्ट्रेचिंगवरचे आणि रजिस्टिव्हिटीवरचे एक फॉर्म्युला मी या ठिकाणी तुम्हाला तयार करून देतो आहे त्याकडे लक्ष ठेवा एक छोटासा पॉईंट आहे आर इझिकडो रो एल अपॉन ए जर आहे हा फॉर्म्युला जेव्हा आपण वापरतो आणि कम्पेअर करायचा असतो तेव्हा कम्पेरिझनचा फॉर्म्युला काय होईल आर वन अपॉन आर टू इझिक टो रो वन अपॉन रो टू एल वन अपॉन एल टू ए टू अपॉन ए वन बरोबर आहे किंवा आर टू स्क्वेअर आपण आर टू स्क्वेअर रेडियसमध्ये घेतला तर आता मासमधला पण फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे मास आणि डेन्सिटीमधला तर काय फॉर्म्युला आहे रो एल स्क्वेअर डी अपॉन एम वेअर डी इज डेन्सिटी ऑफ मटेरियल एम इज मास ऑफ दॅट वायर रो इज स्पेसिफिक रेजिस्टन्स मग या दोन रेजिस्टन्सचं जर मला कंपॅरिझन करायचं काम पडलं एखाद्या ऑब्जेक्टिव्हमध्ये तर काय फॉर्म्युला होईल आर वन अपॉन आर टू इज इक्वल टू रो वन अपॉन रो टू एल वन स्क्वेअर अपॉन एल टू स्क्वेअर डी वन अपॉन डी टू आणि हा एम टू अपॉन एम वन दोन्ही कंपॅरिझनचे फॉर्म्युले लक्षात ठेवा ठीक आहे आणि स्ट्रेचिंगमध्ये कंपॅरिझनचा फॉर्म्युला काय तो स्ट्रेचिंगमधला आर वन अपॉन आर टू इज इक्वल टू एल वन अपॉन एल टूचा स्क्वेअर हा स्ट्रेचिंगसाठी हां हा कंपॅरिझनचा फॉर्म्युला स्ट्रेचिंगसाठी आहे तो जनरल वायरसाठी नाही जर साध्या वायर असतील वायरची लेंथ आपण वाढवली विदाउट स्ट्रेचिंग तर कंपॅरिझनचे फॉर्म्युले हे आणि विथ स्ट्रेचिंग कंपॅरिझनचा फॉर्म्युला हा है, या लोन आपण एल टूचा होल स्क्वेअर हा स्क्वेअर आहे